ई सिगारेटवर बंदी घालण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय नियम मोडल्यास जबरदंड रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसांच्या वेतनाची रक्कम बोनस म्हणून देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय अयोध्या प्रकरणी पक्षकारांनी अठरा ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करावा सर्वोच्च न्यायालय राज्यातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवसांच्या दौऱ्यावर आज विविध बैठकांचं आयोजन कोकणानंतर महाजनादेश यात्रा आज नाशिकमध्ये दाखल होणार राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर इस्रायल संसदीय निवडणुकीत आतापर्यंत झालेल्या मतमोजणी नेत्यान्याहो आणि विरोधी पक्षाला समसमान जागा भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान मोहाली आज दुसरा टी ट्वेंटी सामना आणि टोकियो दोन हजार वीस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी विनेश फोगट ठरली पहिली भारतीय कुस्तीपटू नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्ठ्याहत्तर दिवसांच्या वेतनाची रक्कम बोनस म्हणून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्यात हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली अकरा लाख बावन्न हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल असं त्यांनी सांगितलं यासाठी केंद्र सरकारवर दोन हजार चोवीस कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे सलग सहा वर्ष रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस देणारं हे पहिलंच सरकार आहे असंही जावडेकर यांनी सांगितलं पहिले रेल्वे कर्मचारी खूप खुशखबर आहे कि इस साल भी उनको अठहत्तर दिन का वेतन बोनस के रूप में मिलेगा ये 11 लाख रेलवे एम्प्लॉज को यानी उनके फैमिलीज को भी इसका फायदा होगा इसके लिए दो करोड़ रुपए खर्चा होगा ई सिगारेट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक सिगारेटवर बंदी घालण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे या सिगारेटच्या वापरासंदर्भात अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या कलिमंत्रीगटाच्या अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली यानुसार ई सिगारेटचं उत्पादन वितरण आयात निर्यात साठा विक्री आणि जाहिरातींवर संपूर्ण बंदी घातली आहे या बंदीविषयीचा अध्यादेश सरकार लवकरच जारी करेल आणि या यासंदर्भातलं विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडलं जाईल असं सीतारामन यांनी सांगितलं It is electronic nicotine mm -hmm. delivery system ENDS, the formal technical name of e cigarettes. Now, what does the ban mean? It means production, manufacturing, import, export, transport, or sale, or even distribution and storage and. ई e सिगारेटचा वापर देशात वाढतो आहे विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये त्याच्या सेवनाचं प्रमाण सत्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त आहे अशी आकडेवारी उपलब्ध आहे स्टाईल म्हणून तरुणांमध्ये त्याचं आकर्षण वाढतं आहे हे लक्षात घेऊन बंदी घालण्यात आली आहे असं त्या म्हणाल्या सामान्य सिगरेटच्या तुलनेत ई सिगरेट निकोटीनचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे त्याचं सेवन आणि आजूबाजूच्या लोकांवर होणारा परिणाम अधिक घातक आहे असं अभ्यासातून निष्पन्न झालं आहे असं सीतारामन यांनी सांगितलं या, या सिगारेटचा वापर करणाऱ्यांवर पाच लाखांपर्यंतचा दंड आकारला जाईल अशी माहिती देखील त्यांनी दिली राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीनवादा प्रकरणी सर्व पक्षकारांनी अठरा ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं यामुळे या, या प्रकरणाचा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे दोन्ही पक्षकारांनी युक्तिवाद पूर्ण करण्यासाठीच्या अंदाजे तारखा द्याव्यात असं न्यायालयानं सांगितलं होतं न्यायालयीन प्रक्रियेबरोबरच पक्षकारांना हा वाद मध्यस्थामार्फत सोडवायची इच्छा असेल तर तशी प्रक्रिया ते सुरू ठेवू शकतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं स्पष्ट केलं आहे न्यायमूर्ती एस के बोबडे डी वाय चंद्रचूड अशोक ए एएस नझीर यांचा या घटनापीठात समावेश आहे देशाच्या सीमावर्ती भागांचा इतिहास लिहिण्याच्या कामाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी परवानगी दिली आहे या ऐतिहासिक संशोधनासाठी काल भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेसोबत राजनाथ सिंह यांची बैठक झाली या बैठकीला नेहरू स्मृती संग्रहालय आणि वाचनालय पुरातत्व विभागाचे महासंचालक तसंच गृह आणि परराष्ट्र विभागाचे अधिकारी उपस्थित होते या लेखन करताना सीमांची आखणी सीमांमध्ये झालेले बदल सुरक्षा दलांची भूमिका सीमांमध्ये झालेल्या बदलानंतर सीमावर्ती भागातल्या लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक आयुष्यात झालेले बदल अशा सर्व पैलूंचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहा हे काम दोन वर्षात पूर्ण होणं अपेक्षित आहे या इतिहासामुळे सीमावर्ती भागातल्या घडामोडींचं अधिकृत लिखाण उपलब्ध होईल असं राजनाथ सिंह म्हणाले जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस अ हटवून मोदी सरकारनं जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आणि अंतर्गत मुद्दा असल्याचं पाकिस्तानला दाखवून दिलं असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आज झारखंड इथं भाजपाच्या जोहार जन आशीर्वाद यात्रेत बोलत होते भाजपाची तीनशे सत्तर हटवण्याबाबतची भूमिका सुरुवातीपासूनच कायम आहे मात्र आता काँग्रेसनं या कलमाबाबत त्यांचं काय मत आहे ते स्पष्ट करावं असं आवाहन शाह यांनी केलं केंद्र सरकारनं उचललेल्या कठोर पावलांमुळे झारखंड नक्षलवादाच्या त्रासातून मुक्त होत आहे असं शाह म्हणाले भाजपा सरकार इथल्या दुर्गम भागात विकासाची कामं पोहोचवत आहे असंही अमित शहा म्हणाले राज्यातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुकींच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग राज्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्र आज विविध बैठका घेत आहेत राज्यातले सर्व विभागीय आयुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या समवेत आयोगानं बैठक घेऊन जिल्हानिहाय आढावा घेतला दरम्यान निवडणुकीसाठी उमेदवाराचा खर्चाची मर्यादा अठ्ठावीस लाखांवरून सत्तर लाख करावी अशी विनंती शिवसेनेनं निवडणूक आयोगाला केली आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रस्तही या मागणीला पाठिंबा दिला आहे मतदार जनजागृतीसाठीच्या चित्रफितीचं आणि जागृती वाहनाचं उद्घाटन देखील मुख्य निवडणूक आयोगांच्या हस्ते आज होणार आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आज नागपूरमध्ये दीक्षाभूमीला भेट दिली दीक्षाभूमी परिसरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं बाबासाहेबांच्या अस्थी कलशाचंही त्यांनी दर्शन घेतलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात युवा झेप प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या दीनदया थाळी या उपक्रमाला भेट देऊन त्यांनी याबाबत माहिती घेतली याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नड्डा यांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं यावेळी स्कूटर रॅली काढण्यात आली पूर्व विदर्भातले भाजपा खासदार मंत्री आमदार पदाधिकारी आणि निवडणुकीचे प्रभारी अधिकारी यांच्या संकल्प रॅलीमध्ये भाग घेऊन त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत खासदार मंत्री आणि आमदार यांच्याशी ते चर्चा करणार आहेत रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिराला भेट देऊन समाधीचंही दर्शन घेणार आहेत भाजपाची महाजनादेश यात्रा कोकणातून आज नाशिक इथं पोहोचत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या यात्रेचा उद्या समारोप होईल त्यानिमित्त शहरात भव्य रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीपूर्वी मुख्यमंत्री रथयात्रेद्वारे नाशिकच्या जनतेशी संवाद साधतील सुमारे महिनाभर चाललेला या महाजनादेश यात्रेदरम्यान राज्यातली कामगिरी जनतेसमोर ठळकपणे मांडण्यात आली त्याआधी भाजपाची महाजनादेश यात्रा कोकणात दाखल झाली कोकणात पर्यटन आणि रोजगाराला चालना देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन स्थळ म्हणून मान्यता देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर इथं महाजनादेश यात्रेत बोलताना गणपती गणपतीपुळ्याचा विकास आराखडाही सरकारनं मंजूर ते प्रत्येक बेघर व्यक्तीला दोन हजार एकवीसपर्यंत घर कटिबद्ध आहे त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं नाणारच्या रिफायनरी संदर्भात पुन्हा चर्चा करायला हरकत नाही असंही म्हणाले सुमारे दोन हजार नागरिकांनी नाणार प्रकल्प ग्रीन रिफायनरी करा असं संदर्भात समजून घेण्याचं आश्वासन नागरिकांना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं राज्य आज सर्व स्तरावर आघाडीवर आहे उडान योजनेत रत्नागिरी विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मुंबईत महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आपण रत्नागिरीत आल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बलशाली राष्ट्र निर्माण होत आहे त्याला पाठिंबा देण्याचं आवाहनही त्यांनी केलं कलम तीनशे सत्तर रद्द करणं तिहेरी तलाक विरोधी कायदा करणं यांसारखे महत्वाचे निर्णय सरकारनं घेतल्याचं म्हणाले राज्यातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पहिल्या पाच उमेदवारांची यादी आज जाहीर केली पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे गेवराई विजयसिंह पंडित केज नमिता मुंदडा बीडमधून संदीप क्षीरसागर तर माजलगावमधून प्रकाश सोळंके यांची नावं जाहीर केली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनं आगामी निवडणुकीत प्रत्येकी एकशे पंचवीस जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे आगामी निवडणुकीत तरुणांना मोठ्या प्रमाणावर संधी दिली असून ही तरुण मंडळी राज्याला नवी दिशा देण्याचं काम करतील असं पवार यांनी बीड इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना सांगितलं सध्या नेत्यांची पळापळ -पड़ सुरू असून आपला सच्चा कार्यकर्ता पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं पवार म्हणाले सरकार भांडवलदारांच्या मागे उभं असून परिस्थिती बिकट होत आहे मात्र सरकारला याचं गांभीर्य या नसल्याची टीका त्यांनी केली धनंजय मुंडे यांच्यासह संदीप क्षीरसागर आदी नेते यावेळी उपस्थित होते आत्ताच आलेल्या बातमीनुसार मुंबईतल्या भोईवाडा न्यायालयानं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात तपास करण्याचे आदेश दिले आहेत दोन हजार राहुल गांधी यांनी एका भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तपास करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत सावरकरांचे नातू आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात आली असून या प्रकल्पाचा लाभ आता दोन ते पाच हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहे या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे या प्रकल्पांतर्गत गावातल्या अत्यल्प अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन कुटुंब यांना वैयक्तिक लाभाच्या बाबीसाठी अर्थसहाय्य प्रमा, पन्नास टक्क्यांवरून पंच्याहत्तर टक्के करण्यात आला आहे दोन ते पाच जमीन जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांना पासष्ट टक्के अर्थसहाय्य दिलं जाणार आहे कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकरी गटांना साठ टक्क्यांच्या मर्यादेत अनुदान दिलं जाणार आहे जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचा लाभ अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी देय आहे त्याचबरोबर आता दोन ते पाच हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त आणि हवामान बदलासाठी अतिसंवेदनशील असणारी चार हजार दोनशे दहा गावं त्याचबरोबर विदर्भातल्या पूर्णा नदी खोऱ्यातल्या पट्ट्यातील नऊशे बत्तीस गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवला जातो आहे हवामान बदलाला अनुकूल असा कृषी विकास करून शेतकऱ्यासह कृषी क्षेत्र सक्षम करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना याअंतर्गत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाला किमान दहा जागा द्याव्यात अशी मागणी रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे या जागांमध्ये मुंबईतल्या चेंबूर धारावी वर्सोवा चांदिवली मालाड या जागांची मागणी पक्षानं केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं वाटचाल करत आहे असं म्हणाले आमच्या पक्षाला किमान दहा जागा मिळाल्या तर सहकारी पक्षांच्या मदतीनं मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला काँग्रेसच्या काळात अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी भाजपा सरकारच्या काळात झाल्या आहेत कलम सत्तर रद्द केल्यानंतर जम्मू शांतता आहे राज्य आता देशाच्या मुख्य प्रवाहात येत आहे असं म्हणाले पाच वर्षांच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारनं असं त्यांनी सांगितलं स्वातंत्र्यवीर सावरकर अंधश्रद्धा मांडणारे नव्हते तर ते विज्ञानवादी होते जग मंगळावर पाणी शोधत आहे तर जन्मपत्रिकेत मंगळ मंगळग्रह शोधला जातो हा विरोधाभास आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हे मंगळावर पाणी शोधणाऱ्या विचारांचे होते असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं विक्रम संपथ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केलं जावं अशी मागणीही त्यांनी केली काँग्रेसनं सावरकरांना कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेस आता संपली आहे सावरकरांनी चौदा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्याचा फक्त विचार करून बघा असं म्हणाले हे पुस्तक लिहून सावरकरांना जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संपत यांचे त्यांनी आभार मानले संपत यांनी हे पुस्तक दोन खंडात लिहिलं असून एकोणीसशे त्र्याऐंशी तोणीश चोवीस पर्यंतचा कालखंड माफ करा अठराशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे चोवीस पर्यंतचा कालखंड पहिला खंडात आहे माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी हे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट करावं अशी मागणी केली आहे हे पुस्तक हातात पडल्यावर एका दमात वाचून काढल्याचंही त्यांनी सांगितलं आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही कालावधीतच घोषित होणार आहे सेना भाजपा पक्षाच्या यात्रा संपूर्ण राज्यात फिरत शिवसेनेच्या जन आशीर्वाद यात्रेचं काल ठाण्यात आगमन झालं वसईवरून निघालेली यात्रा काल संध्याकाळी ओवळा इथं आली तिथून ही यात्रा वाघमिळ मानपाडा माजिवडा खोपट तिभीनाका या मार्गानं एनकेटी हॉल इथं आली आणि तिथंच तिचा समारोप झाला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं टेंभीनाका इथल्या जैन मंदिरात जाऊन आदित्य ठाकरे यांनी जैन मुनींचे आशीर्वाद घेत पुढे मार्गाक्रमण केलं ठाणे विधानसभा क्षेत्र हा जनआशीर्वाद यात्रेतला शंभरावा टप्पा होता देशातल्या सर्व लहान मोठ्या उद्योगांची सरकारी कार्यालयात नोंदणी करण्यात आलेली नाही अशा उद्योगांची सविस्तर माहिती घेऊन त्यासाठी सांख्यिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे आजपासून नागपूर इथं विदर्भातल्या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू झालं तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणासाठी नागपूर अमरावती आणि अकोला विभागातले कर्मचारी सहभागी झाले आहेत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या नागपूर क्षेत्राचे संचालक श्रीनिवास उपल्ला संयुक्त संचालक शिवराम राजू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत विविध कंपन्यांची माहिती कशी मिळवावी त्यांचं संकलन आणि सर्वेक्षण कसं करावं याचं प्रशिक्षण यावेळी दिलं जाणार आहे या मोहिमेअंतर्गत येत्या सहा महिन्यात देशभरातल्या नोंदणी नसलेल्या सर्वच लहान मोठ्या उद्योगांचं सर्वेक्षण करून नोंदणी केली जाणार आहे विकास दर पुन्हा उच्च पातळीवर नेण्यासाठी कृषी आणि निर्यात क्षेत्रात संरचनात्मक सुधारणांची गरज असल्याचं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलं ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते अर्थव्यवस्थेची मूलभूत धोरणं कायम असून जागतिक मंदीच्या प्रभावातही देशाच्या अर्थव्यवस्थेला उच्च विकासाच्या पातळीवर नेणं गरजेचं असल्याची सरकारला जाणीव आहे असं म्हणाले अतिशय सक्रिय देशातलं खाजगी क्षेत्र आणि विकासासाठी वचनबद्ध सरकार या भारतासाठी जमेच्या बाजू आहेत असं त्यांनी सांगितलं मुंबईतल्या वांद्रे टर्मिनस स्थानकावर स्वच्छता ही सेवा या पंधरावड्याच्या दुसऱ्या दिवशी काल स्वच्छ संवाद या संकल्पनेवर आधारित प्लास्टिक वापर टाळण्याबाबत प्रबोधन करण्यात आलं पश्चिम रेल्वेचे व्यवस्थापक ए के गुप्ता यांनी रेल्वे, रेल्वे कर्मचारी आणि विविध प्रवाशांशी यावेळी संवाद साधला यावेळी प्लास्टिक टाळा हा संदेश देण्यासाठी त्यांनी तीनशेहून अधिक कापडी पिशव्या वाटल्या यावेळी वांद्रे स्थानकाच्या मोकळ्या जागेत त्यांनी रोपही लावली मुंबई विद्यापीठातल्या संगीत विभागात प्रभाग समगीत कार्यशाळा संपन्न झाली मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ अजय देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या संगीत माणसाला आध्यात्मिक उत्कर्षाकडे घेऊन जातं असं मत पद्मजा यांनी यावेळी व्यक्त केलं केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजनेमुळे गावागावांमधल्या महिलांना चुलीपासून दिलासा मिळाला आहे या बाबतीतला वाशिम जिल्ह्याचा हा वृत्तांत सरपण जाणून चुलीवर स्वयंपाक करताना महिला वर्गाला चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे होणारा त्रास तर सरपणासाठी होणारी वृक्षतोड आणि यातून होणाऱ्या पर्यावरणाची हानी या सर्व समस्यांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनानं आणलेली उज्ज्वला योजना वरदान ठरली आहे ग्रामीण भागात मजुरीवर उपजीविका असणाऱ्या कुटुंबात स्वयंपाकाकरता चुलीचा वापर करण्यात येतो नवीन गॅस जोडणी विकत घेणं परवडणार नसल्यानं महिलांना नाईला जास्त व प्रचंड धुराच्या सानिध्यात राहून मिळालेल्या सरपणाचा वापर करून स्वयंपाक करावा लागतो चुलीवर स्वयंपाक करताना निघणाऱ्या धुरामुळे महिलांना डोळ्यांसह श्वसनाच्या अनेक आजारांना सामोरं जावं लागतं या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी केंद्र शासनानं उज्ज्वला योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून वाशिम जिल्ह्यातील अनसिंग इथल्या प्रतिमा राठोड यांना या योजनेअंतर्गत विनामूल्य गॅस मिळाला असून त्यामुळे स्वयंपाक करणं सुकर झाल्याचं सा त्या सांगतात लय चांगलं कर केलं सर सरकारनं आता आमचा स्वयंपाक लय लवकर होते आम्ही लवकर आता कामाला जातो नाहीतर येऊ <laughs> दुप्पट व्हायचं सगळं डोळे गिळे खराब व्हायचे हे ते सरकारनं चांगलं काम केलं आम्हाला गॅस दिल्याबद्दल चांगली सोय झाली आमची चांगले काम चालू आहेत एकूणच केंद्र शासनाच्या या योजनेमुळे ग्रामीण महिलांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश राजे वाशिम सौदी अरेबियातल्या तेल उत्पादकांच्या संकटावर मात करत महिना अखेरपर्यंत सौदीतलं तेल उत्पादन पूर्ववत जाईल असं आश्वासन सौदीच्या ऊर्जामंत्र्यांनी दिलं आहे आरामको या सर्वात मोठ्या तेल उत्पादक कंपनीच्या संयंत्रांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर तेल उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटलं होतं त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांनी हे आश्वासन दिलं सौदी अरेबियाच्या तेल कंपनीवरच्या हल्ल्यानंतर जगभरातल्या तेलाच्या किमती लगेचच एकोणीस टक्क्यांपर्यंत वाढल्या भारत हा सर्वाधिक तेलाची आयात करणारा देश आहे त्यामुळे भारतासाठी ही चिंतेची बाब आहे मात्र देशांतर्गत तेलाच्या पुरवठ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही असं पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे रशियाच्या सर्वात मोठ्या रोझेनॉफ्ट या तेल कंपनीच्या अध्यक्षांची प्रधान यांनी भेट घेतली आहे दरम्यान इराणकडून आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतल्या जलमार्गांच्या सुरक्षेसाठी सौदी अरेबियानं अमेरिकेचं सहकार्य घ्यायला संमती दिली आहे या अंतर्गत अमेरिकेसह इतर दक्षांसोबतच्या आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा विषयक करार केला जाणार आहे त्यावर सौदी अरेबिया देखील स्वाक्षरी करणार आहे इस्रायलच्या सर्वसाधारण निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे सत्ताधारी पंतप्रधान बेंजामिन नत्यानाह यांचा लिकू पक्ष आणि त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी बनी स्लेट्स यांचा ब्ल्यू अँड व्हाईट पक्ष यांच्या चुरशीची लढत सुरु असून दोन्ही पक्षांना समसमान बत्तीस जागा मिळाल्या आहेत आतापर्यंत नव्वद मतमोजणी झाली आहे तर धर्मनिरपेक्ष इस्रायल बेंटू पक्षाला नऊ जागा प्रदीर्घ काळ पंतप्रधान राहिलेले बेंजामिन नेत्यान्ह यांना वीस सदस्य असलेल्या संसदेत बहुमत मिळवता आलं नाही म्हणून या संसदीय निवडणुकीसाठी काल मतदान झालं होतं इस्रायलमध्ये दुसऱ्यांदा संसदीय निवडणूक झाली आहे अफगाणिस्तानात निवडणुकीपूर्वी तालिबानच्या घातपाती कारवाया वाढल्या आहेत काबूल आणि परवान प्रांतात काल दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले पहिला आत्मघातकी बॉम्बस्फोट मध्य परवान प्रांतात राष्ट्रपती अब्दुल गनी यांच्या रॅलीत झाला रॅलीच्या ठिकाणी दहशतवादी मोटरसायकलनं आले आणि पोलीस ठाण्याजवळ त्यांनी बॉम्बस्फोट केला यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला असून बेचाळीस जण जखमी झाले आहेत त्यानंतर एका तासात अमेरिकी दूतावासाजवळ बॉम्बस्फोट झाला त्यात बावीस जणांचा मृत्यू झाला असून छत्तीस जण जखमी झाले आहेत या हल्ल्याची जबाबदारी तालिबाननं स्वीकारली आहे नौदल सप्ताहाच्या निमित्तानं भारतीय नौदलाच्या वतीनं भारतीय युद्धनौका सामान्य नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत शालेय विद्यार्थ्यांना एकवीस सप्टेंबरला तर इतर पर्यटकांना बावीस सप्टेंबरला सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत ती। या युद्धनौका मोफत पाहता येतील यासाठी नेव्हल डॉकिअर टायगर गेट इथून प्रवेश मिळणार आहे या ठिकाणी मोबाईल कॅमेरा आणि इतर मौल्यवान वस्तू आणायला बंदी असल्याचं नौदलानं स्पष्ट केलं आहे अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट इंडियन नेव्ही डॉट एन आय सी डॉट इन हे संकेतस्थळ तसंच नऊ आठ सहा सात दोन शून्य पाच सहा तीन पाच हा व्हॉट्सअप क्रमांक उपलब्ध आहे बातमी क्रीडा जगताची भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज मोहालीत होणार आहे या दोन्ही देशांदरम्यानचा पहिला सामना धरमशाला इथं होणार होता मात्र पावसामुळे तो रद्द करावा लागला होता दोन्ही देश विजयाच्या निर्धारानं मैदानात उतरतील पुढच्या वर्षी होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका भारतासाठी महत्वपूर्ण आहे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं उत्तम कामगिरी साकारण्यासाठी रणनीती आखली असून संघातल्या युवा खेळाडूंकडून त्याला खूप अपेक्षा आहेत चँगझू चांगझू इथं सुरू असलेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणीत आणि पी व्ही सिंधूनं दुसरी फेरी गाठली आहे पुरुष एकेरीत आज पहिल्या फेरीच्या सामन्यात पंधराव्या मानांकित साई साईप्रणितनं छत्तीसाव्या मानांकित सुपन्यू या थायलंडच्या खेळाडूला एकवीस एकोणीस एकवीस तेवीस एकवीस चौदा असं हरवलं महिला पहिला एक पहिल्या फेरीत पाचव्या मानांकित पी व्ही सिंधूनं चीनच्या ली झुरुई हिला आज एकवीस अठरा एकवीस बारा असं नमवलं सायना नेहवालचं आव्हान मात्र पहिल्या फेरीतच आटोपलं आहे महिला एकेरीच्या आज झालेल्या सामन्यात सायनाला थायलंडच्या बुसानन हिनं एकवीस दहा एकवीस सतरा असं हरवलं जागतिक क्रमवारीत सायना आठव्या तर बुसानन अठराव्या स्थानावर आहा मिश्र दुहेरीत भारताच्या प्रणव चोप्रा एन सिक्की रेड्डी या जोडीचं आव्हान आज पहिल्याच फेरीत बारा एकवीस एकवीस तेवीस असं आटोपलं पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत परुपल्ली कश्यपचा मुकाबला फ्रान्सच्या ब्राईस लिव्हर्डेज याच्याशी भारतीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी होईल पुरुष दुहेरीत मनुवत्री सुमित रेड्डी तर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा एन सिक्की रेड्डी यांचे सामनेही आज संध्याकाळी होतील भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पुढच्या वर्षी जपानमध्ये टोकियो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे कझाकिस्तान इथं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल रिपेजेस प्रकारात पहिल्या लढतीत विनेशनं युक्रेनच्या युलिया हिला पाच शून्य असं पराभूत केलं आता रिपेजेस प्रकारातील तिची दुसरी लढत ग्रीसच्या मारिया विरुद्ध होणार आहे ही लढत जिंकली तर तिचं कांस्य पदक निश्चित होईल उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विनेशला जपानच्या मायूहीनं पराभूत केलं होतं मात्र मायूनं अंतिम फेरी गाठल्यानं विनेशला कांस्य पदक जिंकण्यासाठी रिपेजेसचा दुसरा पर्याय उपलब्ध झाला उत्तर प्रदेशात प्रमुख नद्यांच्या जवळ असलेल्या सखल भागांना पुराचा मोठा तडाखा बसला आहे पांडूट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस आणि अनेक धरणं आणि बंधाऱ्यांमधून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे राज्यातल्या बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे गंगा यमुना बतवा चंबळ घागरा आणि शारदा या नद्यांनी हमीरपूर बांदा बलिया औरिया प्रयागराज फैजाबाद बाराबंकी गौंडा वाराणसी आणि आग्रा या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यात थैमान घातला आहे या राज्यात गेल्या चोवीस तासात वीज कोसळून आणि पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये सतरा जणांचा बळी गेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बलिया जिल्ह्यात पूरग्रस्त भागांना भेट दिली आणि पूरग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा ई सिगारेटवर बंदी घालण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय नियम मोडल्यास जबरदंड रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसांच्या वेतनाची रक्कम बोनस म्हणून देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय योध्या प्रकरणी पक्षकारांनी अठरा पर्यंत युक्तिवाद पूर्ण करावा सर्वोच्च न्यायालय राज्यातल्या विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवसांच्या दौऱ्यावर आज विविध बैठकांचं आयोजन कोकणानंतर महाजनादेश यात्रा आज नाशिकमध्ये दाखल होणार राज्य विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर इस्रायल संसदीय निवडणुकीत आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान मोहालीत आज दुसरा टी सामना टोकियो दोन हजार वीस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी विनेश ठरली पहिली भारतीय कुस्तीपटू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार